वरळीची कॅम्पाकोरा बिल्डिंग पाडण्याची वेळ का आली आणि स्वप्नांचं घर ते आज ओढवलेलं दुर्दैव, हा प्रवास नेमका कसा झाला ते आपण पाहूया. वरळीच्या या कॅम्पाकोला कंपाऊंड मध्येच पूर्वी कॅम्पाकोला नावाच्या कोल्ड्रिंकची फॅक्टरी होती, त्यामुळेच हे कंपाऊंड कॅम्पाकोला नावानं ओळखलं जातं. 1980 साली 3 बिल्डर्सनी या प्लॉटवर 7 बिल्डिंग बांधल्या. महापालिकेकडून फक्त 5 मजल्यांची परवानगी मिळाली होती, पण या बिल्डर्सनी बिंदिकत 6 बिल्डिंग 20 मजल्यांच्या तर 1 बिल्डिंग 17 मजल्याची बांधली. अनधिकृतपणे कितीही मजले बांधायचे, मग महापालिका त्याबद्दल दंड आकारणार, तो दंड भरायचा आणि बिल्डिंग अधिकृत करून घ्यायची, हीच गलिच्छ मोडस ऑपरेंडी वापरत अनधिकृत मजले चढत गेले. 1984 ते 1989 दरम्यान महापालिकेनं बांधकाम थांबवण्याची नोटीसही कॅम्पाकोलाला पाठवली. अर्थात ती नोटीस गांभीर्यानं घेतील तर ते बिल्डर कसले. महापालिकेनंही पुढं नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही. 1986 साली बिल्डरनं कागदावरचा आखीव रेखीव आणि आकर्षक प्लॅन ग्राहकांना दाखवून बिल्डिंगमधले फ्लॅट्स विकले आणि स्वतःच्या तुंबड्या भरल्या. 1989 सालापासून जवळपास 250 कुटुंबांचे संसार कॅम्पाकोलामध्ये सुरू झाले. मुळात बिल्डिंगमध्ये सगळं काही गोलमाल असल्यामुळं 1999 सालापर्यंत पाण्याचं कनेक्शनच नव्हतं. तब्बल 10 वर्ष इथले रहिवासी टँकरमधून पाणी भरायचे. अखेर टँकरचं पाणी खालून भरून थकल्यानंतर रहिवाशांनी पाण्याच्या कनेक्शनसाठी 2000 साली महापालिकेत धाव घेतली आणि या बिल्डिंगला ओसीच नसल्याचं समोर आलं. 2005 साली कॅम्पाकोलाचे मजले अनधिकृत असल्याचं लक्षात आलं आणि रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.